गुन्हा बसवणं कधीच सोपं नसतं. खरं तर सोपं नसतं म्हणण्यापेक्षा ते शक्य नसतं म्हणणं जास्त योग्य ठरेल. याचीच प्रचिती हल्लीच्याच एका घटनेमुळे आली. कसारा भागातील रामटेकडी परिसरात एक प्रेत आढळून आल्याची बातमी पोलिसांना मिळाली आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं. घटनास्थळी पोहोचून मयताची पाहणी केल्यावर पोलिसांना कळलं की सदर मृतदेह एका तरुणाचा आहे. मयताच्या शरीरावर जबर मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या. कसारा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 66/03 भारतीय दंडविधान 302 व 301 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. राणे, आजूबाजूला काय मिळते का बघा. येस सर. येस. ए सर, काय झालं. पोलिसांनी घटनास्थळाची नीट पाहणी करून पंचनामा केला. आणि डेड बॉडी पोस्टमॉर्टम करता सरकारी इस्पितळात पाठवून दिली. इन्स्पेक्टर तावडे आणि त्यांचे सहकारी यांनी आसपासच्या विभागात कसून चौकशी केली. मात्र मृत तरुणाची ओळख काही केलं पटली नाही किंवा त्याला ओळखणारी कोणी व्यक्तीही भेटली नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार डोक्यावर वजनदार वस्तूने प्रहार करून ही हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. मात्र बरेच दिवस तपास केल्यानंतरही सदर खुनाच्या बाबतीत कसलाच धागा मिळाला नाही.
आणि मग नाईलाजाने पोलिसांना या प्रकरणाची फाईल बंद करावी लागली. या प्रकरणाला तब्बल 8 वर्ष उलटून गेली. हत्या झालेल्या तरुणाचं नावच माहीत नसल्यामुळे विस्मृतीत जाण्यासाठी 8 वर्षाचा कालावधी पुरेसा होता. हा मात्र एक दिवस मुंबईतील गुन्हा अन्वेषण विभाग क्रमांक 7 इथल्या इन्स्पेक्टर कवळेकरांना एक निनावी फोन आला. येस, इन्स्पेक्टर कवळेकर बोलतोय, बोला. काय 8 वर्षापूर्वी झालेला खून कोण बोलताय? हॅलो, हां हां, कुणाला म्हणून टाकलं होतं? त्या माणसाचं नाव काय? भरत सातपुते. हॅलो हॅलो, काय कुठे घरी निघालात वाटतं? होय सर. सुर्वे सर, 8 वर्षांनंतर एका खुणाला वाचा फुटते. चला साहेबांना भेटून घेऊयात. इन्स्पेक्टर कवळेकरांनी आपले वरिष्ठ जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस श्री हिमांशु रॉय यांच्या सल्ल्याने कसारा पोलिसांशी संपर्क साधला. कसारा पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्ह्याची नोंद 8 वर्षापूर्वी झाली होती. कवळेकरांच्या विनंतीवरून कसारा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने मयत भरत सातपुतेचा पंचनामा आणि ऑटोप्सी रिपोर्टच्या फाईल्स या कवळेकरांकडे पाठवण्याची व्यवस्था केली आणि मयत भरत सातपुतेच्या खुनाचा तपास सुरू झाला. फोन करणाऱ्या अज्ञात इस्माने दिलेल्या माहितीनुसार भरत मालाडमधल्या साहिल कंपाऊंडमध्ये असणाऱ्या कृष्णा हॉटेलमध्ये नोकरीला होता. इन्स्पेक्टर कवळेकर आणि त्यांची टीम तिकडे हजर झाली. नाही, त्या हॉटेलच्या मालकाला घेऊन ये. मालक, भरत सातपुते नावाचा कोणी मुलगा 8-9 वर्षापूर्वी तुमच्याकडे कामाला होता का? होता ना. त्याचा काही पत्ता आहे? साहेब, आजकाल आता हित नाही त्यो कामाला, त्यो महाडचा होता साहेब. महाडला? बर. त्याचा आणखीन कोणी मित्र नातेवाईक आहे का इथे? नातेवाईक तर काय सांगता येत नाही साहेब, पण मित्र म्हणजे त्यो आमच्या इकडनं सोडल्यानंतर त्या ओमेगा केमिकल मध्ये त्या टेम्पो क्लीनर म्हणून होता साहेब. ओमेगा? त्या ओमेगा कंपनीचा मालक कोण आहे साहेब? ते श्यामजीभाई देडिया साहेब. श्यामजीभाई देडिया? हो. त्यांच्याकडे एखादी ओमनी गाडी आहे का? ओमनी गाडी एक होती ना साहेब, मी त्यांना विचारलेलं, मला ऐकणार का? नाही म्हणले. अच्छा, हा जो भरत आहे ना, त्याचं इथं कोणी मित्र किंवा नातेवाईक आहेत का? नातेवाईक तर काय सांगता येत नाही साहेब, मित्र म्हणजे तेच ओमे. अरे राम्या, मित्र म्हणजे तेच साहेब, त्यो आपला सिकंदर आणि तो इरफान आणि तिसरा तो कोण बरं, मोहम्मद साहेब. इरफान, सिकंदर, मोहम्मद. मालक, अजूनही येतात कधी इथे? साहेब, इरफान आणि मोहम्मद तर काय येत नाहीत, पण सिकंदर आपल्याकडे चहा प्यायला येतो ना, आज सकाळी बी आलता. सुरू आहे ओमनी गाडी आहे, इरफान, सिकंदर, मोहम्मद तिघे आहे. ओ साहेब, तो काय सिकंदर? ए सिकंदर, हे बघ इन्स्पेक्टर साहेब आलतो. मालक, सिकंदर. मालक, भरतचा पत्ता आहे का हो तुमच्याकडे? हो साहेब, हॉटेलवर आहे. नंतर मला दे. सिकंदर, इरफान कुठे असतो रे? तो अंबरनाथला आहे, दिलीप बाईंकडे नोकरी. आम्हाला भेटेल का आता? हो साहेब. च
चल आम्हाला घेऊन चल त्याच्याकडे. मालकांना सांगून याच्यात बटन गाडी बस नाही तुम्ही आणि ढोले याला बरोबर घेऊन जा आणि त्या इरफानला उचला. सुरू आहे तुम्ही आणि मी मालकाने दिलेल्या पत्त्यावर भरतकडे जाऊ. चला साहेब हा बघा इरफान तिथे झोपलाय. नाईक घ्या त्याला खाली. कोण आहे ते? पोलीस. खाली ये चल खाली ये लवकर. मी इन्स्पेक्टर ढोले. तू इरफान ना? हो साहेब मीच इरफान. मग तुला आमच्यावर यावं लागेल. पण मी काहीच केलं नाही साहेब. कोण आपण? पोलीस. आपण कोण? मी दिलीप भाई कपडिया या फॅक्टरीचा मालक आणि हा माझा ड्रायव्हर. याच्याकडे थोडी चौकशी करायची होती. मी काहीच केलं नाही साहेब. भरत सातपुतेला ओळखतोस? हो ओळखतो सर. कुठं आहे तो? बरेच दिवस भेटला नाही साहेब. कसा भेटेल? त्याचा तर खून झाला आहे. कधी? 8 वर्षापूर्वी. आणि तुम्ही भरतला ओळखत होता? हो माझ्याकडेच कामाला होता. पण त्याला कुणी मारला साहेब? त्याचीच चौकशी करायची आहे याला ताब्यात. पण मी काहीच केलं नाही साहेब. अहो साहेब पण तुम्ही त्याला उगाच कशाला त्रास देताय? उगाच म्हणजे आमचा काय वेळ जात नाही म्हणाला गप्पा मारायला येतोय. हो तसं नाही साहेब. गप्पा बसा. नाईक घ्यायला ताब्यात. चल रे चल. हॅलो शामजी भाई. हॅलो हॅलो दिलीप बात करा. हां शामजी भाई आत्ता पोलीस इरफानला घेऊन गेले. हां होय भरतबद्दल विचारत होते. मी मध्ये पडलो पण माझं काय ऐकलं नाही त्यांनी. काय करायचं मला तर काय सुचतच नाही आहे. इरफान आणि सिकंदरला ताब्यात घेण्यात आलं. इन्स्पेक्टर कवळेकर आणि इन्स्पेक्टर सुर्वे भरत सातपुतेचं घर गाठण्यासाठी महाडला रवाना झाले. तसे प्रश्न बरेच होते. भरत सातपुतेच्या घरच्यांनी कधीतरी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला का? भरत नेमकं काय करायचा? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे महाडला राहणाऱ्या भरतचा मृतदेह कसाऱ्याला कसा? अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना त्याच्या घरी पोहोचल्यानंतरच मिळणार होती. पोलीस भरत सातपुतेच्या घरी पोहोचले आणि सर हेच घर असणार बहुतेक. हा कोण? ही माणसं कोण? माहित नाही. पोलीस. भरत सातपुतेचं घर हेच का? हो हेच. लक्ष्मण त्यावेळेला नेमकं काय काय घडलं होतं आठवून सांगता येईल? हो साहेब सांगतो. जून महिन्याच्या 25-26 तारखेला भरत मुंबईतली नोकरी सोडून इथे आला होता. तो नव्या नोकरीच्या शोधात होता पण त्याला नोकरी मिळत नव्हती म्हणून आम्ही सगळेच काळजीत होतो. पण मग मुंबईची नोकरी त्यानं का सोडली? काही बोलला होता तुला? तिथे त्याची राहण्याखाण्याची आबाळ व्हायची साहेब. असं? लक्ष्मण तो जेव्हा इथे आला तेव्हा त्याची मनस्थिती कशी होती? म्हणजे तो घाबरलेला होता का किंवा कुठल्या काळजीत होता का? तसं वाटलं थोडंस पण तो नंतर रुळला. अरे ताई तुम्ही कशाला त्रास घेतलात? असून ते घ्या. असून ते घ्या.